पहिल्या राऊंडचा चौथा सामना बिग फाईट तुमच्या भेटीला आली आहे. कर्जत वर्सेस खालापूर सारखा सामना, दोन तालुक्यांमधील दिग्गज संघ आपल्या पंचक्रोशीतील. ह्या वर्षी 2023-24 ज्यांच्या नावावरती आहे तो खरवई टीम. खरवई टीमचा घातक फलंदाज, घातक ओपनिंगची जोडी विशाल, त्याच्या समवेत प्रसाद. बॉलिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय वावलोली टीमचा धनराज. धनराज कांबेरे बॉलिंग एंड वरती पहिली ओव्हर घेऊन पिवनचा षटक घेऊन सज्ज झाला. खरवई टीम नाणेफेक जिंकून पहिले फिल्डिंग घेतली आहे. माया समवेत रमाकांची दिसले स्कोरच्या भूमिकेमध्ये. चार दिवस त्यांचं योगदान, आपल्या तीन दिवस त्यांचं योगदान त्यांचं पाहायला मिळते. चला मॅच ला होती स्टार्ट. पहिली इनिंग बॅटिंग करायला इन्व्हाइट केला बॅटिंग करायसाठी. ओके स्टार्ट करा अंपायर. बॅटिंगचा डिसिजन घेतलाय खरवई टीमने. ऑलरेडी टीमचा धनराज पिवनचा षटक घेऊन डीप कव्हर आणि एक काऊ कॉर्नर पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मध्यमध्ये फिल्डर लावलाय. राईट आर्म राऊंड विकेटने धनराज, लेफ्ट आर्म सॉरी क्लासिकल कव्हर ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक डीप कव्हर मध्ये लावण्यात आलाय. पहिल्याच बॉल वरती सिंगल. ज्या पद्धतीने फिल्डिंग लावण्यात आली त्या पद्धतीचा चेंडू टाकण्यात आला. लोअर फुल टॉस ऑफसाइडच्या दिशेने चांगला खेळून काढला विशालने. स्ट्राइक वरती आला आता प्रसाद. या वर्षी बरेच मैदान गाजवलं. नाईट मॅचेस मध्ये सुद्धा नंबर बऱ्याच जागी नंबर मारलेला खरवई टीम. पुन्हा एकदा हा मैदान त्यांना लक्की आहे. अशा वेळेला आज फाईट वळी सोबत लोअर फुल टॉस चांगली दिशा दिली आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे काव कॉर्नर वरून. बॉल वरती आलाय तो क्षेत्ररक्षक. चांगली फेकी. पहिल्या दोन बॉल वरती स्ट्राइक रोटेशन पाहायला मिळाली. दोन्ही खेळाडूंने आपले खाते खोलले सिंगल्स. दोन धावा स्कोर कार्ड वरती. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट चांगली गोलंदाजी करतोय धनराज आपल्या टीम साठी. वावलोली टीम अवार्ड तुम्ही वावलोली टीम समोर मोठं ठेवावं लागेल. तगडी टीम आहे रोशन मोडकची. हा संघ फुल टॉस बॉल फुल टॉल वसूल केला. चेंडू वन बाउंस सी मारेशा पार पॉइंट आणि कव्हरच्या मधून. हा A1 क्वालिटी दर्जेदार षटकार. ओव्हर टू सॅमी डीजे. वन बाउंस सौकर बाबा. पहिले स्ट्राइक रोटेशन आणि आता फुल टॉस बॉल वरती चौकार. तीन चेंडू मध्ये सहा धावा. विशाल रंगात यायला सुरुवात झाली आहे. विशाल साठी पुन्हा एकदा परफेक्ट यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप. चांगला खेळून काढलाय. गॅप शॉट सिलेक्शन. एक धाव धाव पूर्ण केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय. मॅच चे इम्पॉर्टन्स जाणताय. समोरची टीम ताकदीची आहे जाणून सिंगल चा कन्वर्जन डबल मध्ये करतात. आठ रन स्कोर काढते. पुन्हा एकदा ऑफसाइड ऑफ स्टंप यॉर्कर. काय बॉलिंग चालू आहे. भेदक मारा. एकच बॉल फक्त जास्त फुल टॉस थोडी हाईट जास्त होती. यॉर्कर चुकला होता त्याच्यावरती चौकार. त्याच्या व्यतिरिक्त सगळेच चेंडू लोअर फुल टॉस आणि यॉर्कर पाहायला मिळतात. धनराज चांगली गोलंदाजी करतोय. एक चौकार तर मार वगळता आतापर्यंत स्कोर काढून धावा लागला फक्त 9. ओपनिंगची जोडी अजून मैदानात उभी आहे. सिंगल डबल आणि चौकारच्या सहाय्याने खेळत आहेत. खरवई टीम गिअर चेंज करण्यामध्ये माहिर असेल असं हा मैदान त्यांना नक्की आहे. नाईट मॅच मध्ये त्यांनी नंबर मारला होता. या वेळेला मोठा फटका मारला. बॅटच्या आउटसाइड एसटी रक्षक रोशन मोडक कोणती चुकी करत नाही. पहिला फलंदाज प्रसादच्या माध्यमातून बाद होतोय. संधी मिळती आहे डीजे मास्टरला.
नंबर 18 ची जर्सी घालून आकाश 360 बॅट्समन करवे टीमचा अफलातून बॅटिंग आकाशची याच मैदानावरती त्याने नाईट मॅचेस मध्ये त्यांच्या टीमला जिंकवण्यामध्ये मोठा हिस्सा होता त्या आकाशचा तो बॅटिंगसाठी गेलाय. आकाश सोबत विशाल नंबर 45 रोहित शर्माचा फॅन विशाल बॅटिंग करताना पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमध्ये चौकार आलाय. आमच्या समवेत व्यासपीठावरती बालचंद्रजी कदम आपल्या टीमला करवे टीमला सपोर्ट करताना पाहायला मिळत आहेत आणि या केलवली टीमच्या आयोजनामध्ये मोठा एक मोठा वाटा उचलला. क्रिकेट वरती त्यांचं नितांत प्रेम आहे समाधानजी दिसले. सामाजिक कार्यक्रमांमध्ये त्यांची हजेरी आणि त्यांच्याकडून जो विश्वास वाढवला जातो कॉन्फिडन्स वाढवला जातो की तुम्ही छोटेसे मोठे कार्यक्रम करा आम्ही तुमचं कौतुक करू गौरव करू ते नेहमी करतात. कोणतीही छोटीशी गोष्ट चांगली कोणत्याही गाव करू दे कोणत्याही ग्रुपने करू दे त्याची दखल घेतात त्यांना प्रोत्साहन सुद्धा देतात. ती बातमी तुम्हाला त्यांच्या पत्रांमध्ये बघायला मिळते. नवीन गोलंदाज दुसऱ्या ओव्हर साठी सज्ज झालाय. तेज बॉल होता चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला. दुसरीचा प्रयत्न केलाय चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. अमोल पहिली ओव्हर धनराजने हाताळली धावा खर्च केला धनराजने 9. खरवाईच्या संदीपजी शिर्के यांच्याकडून त्यांच्या टीमला खूप खूप शुभेच्छा आल्या. थँक्यू शिर्के साहेब तुम्ही तुमच्या टीमला सपोर्ट करते घरी बसून यूट्यूब लाईव्ह वरती. ऑफ साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आलो कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा केला. यावेळेला धोका संपू शकतो यावेळेला थ्रो चुकीचा होता याच्या आधी डायरेक्ट थ्रो केला होता यावेळेला टप्प थ्रो केला वन बाउन्स थ्रो केला. दोन धावेने स्कोर कडे धावा लागल्या त्या 13 रन. माझ्या समवेत रमाकांतजी दिसले स्कोरच्या भूमिकेत पाहायला मिळतात आपल्या गावासाठी चांगलं योगदान देतात. अमोलचा हा बॉल पॅड वरती आदळला होता अपील झाली होती. ओके लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळतीय विशाल आपल्या टीम साठी एक धाव बनवतोय. 14 रन स्कोर काढवती लागल्यात अजूनही मोठ्या फटक्या पासून वंचित ठेवलंय गोलंदाजाने. वावलेली टीम ताकदवर टीम याच्या विरुद्ध खेळत असताना मोठी टोटल लावावी लागेल 45-50 धाव बनवाव्या लागतील. आकाशच्या बॅटिंग वरती लक्ष आहे करवे टीमचा. फुल टॉस बॉल चांगला खेळून काढला तिथे शतक आहे कोणतीही चुकी करणार नाही. थ्रो चुकीचा होता चांगला फील्ड केला होता. एकच धावर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. 15 रन स्कोर काढवती लागल्यात. विशाल वरती जबाबदारी असेल षटकार चौकार खेचण्याची. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे त्यानंतर कुठपर्यंत धावसंख्या पोहोचणार याच्याकडे लक्ष लागलंय भालचंद्र कदम यांचं. या वेळेला क्रॉस बॅटेड वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न फसला बॉल येतो निर्धाव. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क झाला नव्हता. ब्लाइंड शॉट पाहायला मिळाला. अमोल काय गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉल वरती 9 धावा खर्च केला होता अमोल फक्त 6 धावा खर्च केले जाता परत चांगली कामगिरी. फुल टॉस बॉल विशाल साठी आणि फुल टॉल वसूल केलं काव कॉर्नरच्या डोक्यावर उडवला चेंडूला सीमा रेषा पार कणकणीत षटकार. ऊन खूप आहे अशा वेळेला पाण्याची पूर्तता मैदानामध्ये करा. पहिल्या 2 ओव्हर मध्ये काय घडलं एक फलंदाज बाद झाला प्रसंतच्या माध्यमातून स्कोर काढून धावा लागला त्या 21 रन. स्टेज वरती आमच्या समवेत बालचंद्रजी कदम आपल्या टीमला संदीपजी शिर्के आणि युट्यूब वरून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समवेत समाधानजी दिसले मॅच एन्जॉय करतायत. पहिला सकाळचा सत्र संपला ज्याच्यामध्ये दिगंबर आणि कल्पेशचा शेकिंग चिंचवली. पाणी घेऊन जा मैदानामध्ये प्लीज.
दोन ओव्हर 21 धावा एक फलंदाज बाद झालाय. चांगल्या स्थितीमध्ये दोन्ही संघ पाहायला मिळतात. 21 धावा तर बॉलिंग करणाऱ्या टीमची बघायला गेलं तर पॉवर प्ले एक षटक त्याच्यामध्ये होतं तेव्हा 9 धावा खर्च केल्या होत्या. 12 रन्स अमोलने खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती अमोलने फुल टॉस चुकी केली आणि चुकीचं योग्य उत्तर दिलं विशाल नंबर 45 रोहित शर्माचा फॅन. ओव्हर नंबर 3 साठी नवीन गोलंदाजाचा वापर केला जातोय. लेफ्टी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रॅक्टिस पहिला बॉल प्रॅक्टिस करताना पाहायला मिळतो. मैदानावरती नाव आहे कल्पेश कांबेरे. बॉलर पंचायत जर्सी मध्ये जेव्हापासून आयपीएल स्टार्ट झालं एम आय सी एस के आरसीबी तेव्हापासून रोहितचा फॅन विराटचा फॅन ही ट्रेंड चालू झाला. याच्या आधी आपण फक्त इंडियाच्या क्रिकेटरचा फॅन होतो. ह्या मैदानाचा विचार करा चारही बाजूला जे झेंडे लावले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लहरतायत. सुंदर नजारा आपल्याला पाहायला मिळतो. 21 रन दोन ओव्हरच्या नंतर ओव्हर क्रमांक 3 साठी सज्ज झालाय कल्पेश लेफ्टी बॉलर. पुन्हा एकदा वापरलेला पहिला बॉल ओव्हर लेफ्टी बॉलर ने केली. धनराज 9 धावा खर्च केल्या होत्या. त्याच प्रकारची कामगिरी कल्पेश करणार का की त्याच्या विपरीत आता आकाश वरचढ ठरणार. आकाश मध्ये क्षमता आहे मैदानाच्या चारही बाजूला खेळ करण्याची आणि ती क्षमता मैदानात सिद्ध करावी लागेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आकाश सज्ज झालाय. लोअर फुल टॉस चांगला खेळून काढला. लॉंगच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक चांगली फिल्डिंग करतोय. एकच धाव मिळती आकाशला. एका धावीने 22 रन स्कोर काढवती. विशालच्या विशालच्या बॅटमध्ये षटकार चौकार आला. चांगली बॅटिंग आपल्या टीम साठी करतोय मात्र इथे काम संपलेला नाहीये. अपूर्ण काम पूर्ण करावं लागेल. 50 पर्यंत टोटल पोहोचवायचे असेल तर विशालला दमदार कामगिरी करावी लागेल. या वेळेला विशाल साठी ओव्हर पिच बॉल पडल्यानंतर बाहेर निघाला. बीट केलं लेफ्टी बॅट्समन. लेफ्टी बॉलरचा नॅचरल स्विंग पाहायला मिळाला मैदानामध्ये. जेव्हा पण लेफ्टी बॉलर बॉल करतो लेफ्टी एक अँगल त्याला क्रिएट करतो स्वतःसाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर पिच. चेंडू सीमा रेषा पार ज्या प्रकारे बॅट वरती आला त्याला फेकून दिला. लॉंग बॉलच्या वरतून सीमा रेषा पार. या इनिंगचा विशालचा दुसरा षटकार. चमकदार कामगिरी करतोय आपल्या टीम साठी. षटकार ठोकतोय हा फलंदाज त्याचं नाव विशाल. दोन षटकार एक चौकाराच्या सहाय्याने खेळतोय. ओपनिंगची जबाबदारी चांगल्या प्रकारे पेलवतोय. ज्या प्रकारे इंडियासाठी रोहित शर्मा चांगली बॅटिंग करतो ओपनिंग लय होऊन त्याच्या प्रकारे करवयसाठी बॅटिंग करतो विशाल. एक बॉल बीट जरूर केला होता त्यानंतर मात्र योग्य उत्तर. कल्पेशचा हा बॉल ऑफसाइडच्या दिशेने हेडमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव धावून पूर्ण केले. दुसरीचा प्रयत्न होणार का. रॉंग कॉल पाहायला मिळाला आणि आकाश स्वतःची विकेट सॅक्रिफाईस करतोय. विशाल साठी त्याला माहिती आहे का विशाल जर वेदल उभा राहिला तर रन्स येतील. अशा वेळेला आकाशची विकेट जाते रनआउटच्या स्वरूपात. फलंदाज क्रमांक 2 बाद होतोय. स्कोर कार्ड होती धावा लागल्या त्या 29 धावा वर्ड्स. आई एकविरीचा आशीर्वाद. त्यानंतर नितीनजी नंदकुमार यांच्या मार्गदर्शन घेऊन भावी अब्दा चषकाचा सोहळा तुमच्यासाठी भेटीला आला. युट्यूब लाईव्ह सुद्धा ही टुर्नामेंट तुम्ही रायगड लाईव्ह इव्हेंट वरती बघू शकता. केटीसी लाईव्ह वरती काल दादांनी इथे हजेरी लावली आहे. त्यांचा मार्गदर्शन आम्हाला लावलं त्याबद्दल त्यांचा खूप खूप मनापासून आभार. उद्या सुद्धा
हजेरी लावणार आहेत, त्यांच्या नावाने आपण ही टूर्नामेंट खेळवतोय. आणि भावी खासदार संजोगजी वाघेरे यांचे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळतात मतदानाच्या चारही बाजूला, ते सुद्धा उद्याच्या उपस्थितीत आपल्याला लागणार आहे. उद्या शुभचा शेवटचा दिवस आहे, चांगली कामगिरी कल्पेश करतोय. विकेट सुद्धा मिळवले विशाल सारखी, सॉरी आकाशची रनआउटच्या स्वरूपात. प्रणय बॅटिंग आला पहिल्याच बॉल वरती, प्रणयने तिथे सिंगलच होती, तिथे दोन धावा धावून कन्वर्ट केल्या. विशालला स्वतःकडे स्ट्राइक ठेवायची होती, त्यासाठी दुसरी रिस्की रन धावून पूर्ण केली. दोन धावेने स्कोर कडे धावा आल्या त्या 31 रन, दोन फलंदाज बाद झाले. उद्या प्रामुख्याने एक विशेष सन्मान इकडे होणार आहे. सर्व युवा सेना शिवसेनेचे शाखा प्रमुख कलोते पंच समितीमध्ये त्यांचा सत्कार होणार आहे. विशेष सन्मान सर्वांचा करण्यात येणार आहे. त्यानंतर नितीन दादा यांची उपस्थिती, त्यासोबत संजोग दादा यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभणार आहे शेवटच्या दिवशी. तीन ओव्हर नंतर 31 रन स्कोर काढवते लागल्यात, दोन फलंदाज बाद झालेत. प्रणय आणि विशाल अशी जोडी आपल्याला मैदानात खेळताना दिसते. स्लॉग ओव्हर साठी बॉलर ज्याचं नाव आहे नयनवरती जबाबदारी दिली आहे. या ओव्हर मध्ये 15-20 धाव बनवणं गरजेचं आहे आपल्या टीम साठी. समोर वावली सरकार टीम आहे, तर 45-50 धावपर्यंत मदत मारावी लागेल. विशाल मैदान अजून तक जण उभा आहे. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप दिशा दिली आहे, डीप कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळते, दुसऱ्याचा प्रयत्न होणार का? मात्र प्रणयवरती विश्वास दाखवतो, दुसरी धाव ऑफर केलेली नाहीये विशालने. 32 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अजून जर 50 पर्यंत पोहोचत असेल तर 2-3 मोठे फटके खेचावे लागतील. तुम्ही बघताय भावी आमदार चषक 2024 नितीन दादा यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि सपोर्ट जाहीर करत असताना केलवलीकर शिवसेना युवा सेना शाखा केलवली यांच्या तर्फे ठेवण्यात आलेली ही भावी आमदार चषक 2024. हा बॉल फाडण्यासाठी खडेखडे खेळण्याचा प्रयत्न फुटवत नाहीये. निर्धाव चेंडू स्लॉग ओव्हर मध्ये पावले गोलंदाज नयन विशालला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं आहे. फक्त 32 धावा स्कोर काढवती लागल्या असं वाटलं होतं, 50 पर्यंत पोहोचेल मात्र रोखलंय. स्लो बॉल पुल केलाय, रॉंग गॅप शॉट सिलेक्शन पाहायला मिळाली. विशाल स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे, कारण की फक्त आता 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. येणारे 3 बॉल इम्पॉर्टंट आहेत या मॅचच्या. या 3 बॉल मध्ये एखाद दुसरे मोठे फटके येणं गरजेचं आहे, एखादा षटकार एखादा चौकार. 40-45 च्या वरती टोटल न्यावं लागेल. 33 रन स्कोर काढवते लागल्यात. आजच्या दिवसाचा विचार करता पहिल्या मॅच मध्ये 80 धावा आल्या, तर त्यानंतर लो स्कोरिंग मॅचेस होतात. शॉर्ट बॉल बॅटची इनसाइड एज, पुन्हा एक बॉल निर्धाव. पहिला 3 गोलंदाजांना जे जमलं नाहीये चौथ्या गोलंदाज करून दाखवतोय. चांगली चमकदार कामगिरी नयनच्या माध्यमातून, एक वेगळी ऍक्शन आहे, चांगली हाईट या गोलंदाजाला. शेवटच्या 2 बॉल बाकी आहेत. विशाल वरती नजरा लागल्या आता चंद्रजी कदम मॅच कडे. अशा उत्तरेने बघता त्या वेळेला ऑफसाइड डिसिजन, कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होते हवेच्या वेगामध्ये. हा चेंडू 1 बाउन्स सी इमारतीच्या पार, विशालच्या बॅट मधून आलाय हा चौकार. पहिले इनिंगचा शेवटचा खेळ, शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 रन्स होत्या, 37 आणि या किती मिळणार? या आल्या 6 धावा शेवटच्या बॉल वरती विशालने. म्हणूनच म्हटलं होतं विशालकडे स्ट्राईक राहणं गरजेचं आहे. शेवट केला या इनिंगचा षटकाराने, षटकाराच्या सहाय्याने स्कोर काढून धावा लागला. 4 ओव्हर संपल्यानंतर 43 ओव्हर टू 7 डीजे.
वावळे टीमला बनवायचे 44. चांगली बॅटिंग शेवटच्या क्षणी, शेवटच्या दोन बॉल वरती विशालने 10 धावा आपल्या टीम साठी बनवल्या. 24 बॉल 44 धावांची गरज. चांगली बॉलिंग लाईन अप आहे अनिरुद्ध, त्यानंतर प्रसाद, आकाश. चांगली बॉलिंग लाईन अप कर्वे टीम कडे सुद्धा आहे, तेवढ्याच ताकदीची फलंदाजी वावळे टीम कडे सुद्धा आहे. मॅच रोमांचक होणार यात काही शंका नाहीये. पहिल्या ओव्हर मध्ये एका दुसरी विकेट मिळवावी लागेल कर्वे टीमला मॅच मध्ये राहायचं असेल तर. त्याच्या विपरीत पहिल्या ओव्हर मध्ये पॉवर प्लेचा योग्य समाचार रोशनला घ्यावा लागेल. यानंतरचं समालोचन दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही ऐकाल शिवमजी लोभी यांचा. ओव्हर टू शिवम सर. 24 बॉल आणि 44 धावांची गरज. चोवीस बॉल मध्ये 44 धावसंख्येचं लक्ष ठेवलं वावलेली संघाच्या विरोधात कर्वे टीम. दोन संघादरम्यानची मॅच एकीकडे कर्जत तालुक्यातील बलाढ्य संघ तर एकीकडे खालापूर तालुक्यातील बलाढ्य संघ कर्वे. या दोन संघादरम्यानची मॅच दोन तालुक्यांची खऱ्या अर्थाने देखील मॅच काल आपण पाहिली असेल मनसे रायगड चषक मध्ये कर्जत खालापूरची मॅच. तिथे कर्जत संघानं हा सामना जिंकला. त्यानंतर आज कर्जत वर्सेस खालापूर अशाच दोन तालुक्यातील एकमेकाच्या विरोधात दोन संघ खेळत आहेत. 24 बॉल मध्ये करायचं कर्जत टीम मधील वावळोली टीमला 44 आणि त्याचनंतर खालापूर विभागातील कर्वे टीमला 44 धावा वाचवायचे. काय होईल मॅच मध्ये एकाच कालीपर्यंत दोन संघ एकमेकाच्या विरोधात आहेत. 24 बॉल मध्ये करायचं त्या धावा 44. चला फिल्डिंग लगेच उचलून घ्या कॅप्टन आकाश आणि त्याचनंतर कर्वे टीमला स्पेशल सूचना. 24 बॉल मध्ये 44 धावसंख्येचा टार्गेट सेट केलं. लक्ष छोट नाहीये, लक्ष मोठही नाहीये. 44 धावा या मैदानावरती खऱ्या अर्थाने आपण पाहायला गेलो तर सहजरित्या 44 धावा या झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथे 44 वाचवत असताना देखील कठोर परिश्रम मैदानाच्या आतमध्ये घ्यावे लागले टीम कर्वेला. कालच्या दिवसामध्ये साते स्कोराची भूमिका अगदी सकाळच्या सत्रापासून ते सायंकाळच्या सत्रापर्यंत दिली. ते धीरज दादा यांचे इथे आगमन झाले. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी जी आपण पाहतो धीरज दादा दिसले यांच्या शुभ आशीर्वाद मिळाले. त्यांचं पुन्हा एकदा सहर्षाने स्वागत भावे आभार सर. मालिका वीर साठी पारितोषिक आम्हाला उपलब्ध करून दिले. कूलरची व्यवस्था निर्माण करून दिले ते निलेशजी दिसले यांचं देखील मनापासून आभार. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी उपलब्ध करून दिली ती बंटे नलावडे यांचं देखील हार्दिक आभार. सेकंड ट्रॉफी आम्हाला उपलब्ध करून दिली प्रशांत दादा खांडेकर. आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी महेशजी मंडिक, महेशजी पाटील आणि त्यानंतर चतुर्थ निखिलजी पाटील या सर्व मान्यवर पुन्हा एकदा सहर्ष आणि सहर्ष आभार. मॅन ऑफ द मॅच आपण जे पाहत आहे प्रणयजी लाल यांच्या शुभ असते. कालच्या दोन दिवसांमध्ये त्यांना या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. सन्मान चिन्हाची व्यवस्था निर्माण करून देणारे आमचे कल्पे दिसले आणि त्यांच्या समोर प्रवीणजी खडे यांचं सर्वांचं मनापासून आभार. 24 बॉल मध्ये 44 करायचं त्या कर्जत विभागातील वावलोली टीमला तर एकीकडे खालापूर विभागातील कर्वे टीमला त्या 44 धावा वाचवायच्या. अनिरुद्ध बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होतोय. ऑन स्ट्राइक पाहतो आपण योगेश दादा कांबेर आणि ऑन स्ट्राइकर वरती रोशन दादा मोडक. 24 बॉल 44 दोन्ही विस्फोटक फलंदाज वावलोली टीमच्या माध्यमातून. अमोल मोडक असेल त्यानंतर धनराज कांबेर असेल. क्रिकेटच्या पटलावरती या खेळाडूने वेगळीच ओळख निर्माण करून दिली आणि आज खालापूर विभागामध्ये येत असताना 43 धावा त्यांनी खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी नयांची राहिली होती. त्यानंतर काही बॉल मध्ये त्यांना चुकी केली आणि त्याच कारणास धावसंख्या 43-44 करायच्या. मापक असं आव्हान या मैदानावरती. पहिला बॉल घेऊन त्या अनिरुद्ध समोर योगेश दादा कांबेरे. पहिलाच बॉल अक्रॉस द लाईन हॅमर करत असताना रन मिळवण्याचा प्रयत्न. धोक्याची घंटा धरू शकते. डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस. पहिला धक्का, महत्वाचा धक्का जाईल माघारी. योगेश कांबेरे इथून जाईल माघारी बॅक टू द डगआउट. कम ऑन डीजे.
या वेळी मनोजचा फटका वॅकेंट एरिया लॉन्ग लेग मध्ये पाठवला बॉल आल्या सीमापार चार धावसंख्येसाठी तो चौका. पहिल्याच बॉल मध्ये चुकी केली रनआउटच्या स्वरूपामध्ये पाच झाले योग्य आता कांबरे त्यानंतर मनोजने मात्र आल्या चार धावा जमवल्या धावफलकावरती. बॅटिंग लाईन अप डिपार्टमेंट खऱ्या अर्थानं भरपूर आहे वावलेल्या टीम कडे त्याच पद्धतीचं उदाहरण तुम्ही पाहताय. दोन बॉल मध्ये धावा चार बॉल नंबर तीन पुन्हा अप्लाय करत होता सेम एलिमिनेशन यावेळी जुळलं नाही या बॉल वरती. हवेचा वेग प्रचंड आहे मैदानाच्या आतमध्ये हलकाचा स्विंग अनिरुद्धच्या बॉल मध्ये आपण पाहिला त्याच पद्धतीनं बीट झाले फलंदाज मनोज. तीन बॉल मध्ये धावसंख्या धावफलकावरती चार जबरदस्त फॉर्म मध्ये खरबई संघ देखील या वर्षीच्या हंगामामध्ये. बॉल नंबर चार डान्सिंग डाऊन द विकेट अलॉंग द कार्पेट वेगानं लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल पावर प्लेचे निर्बंध आहेत आणि जशी फिल्डिंग सजावल्या त्याच पद्धतीची गोलंदाजी आता या बॉल वरती आपल्याला पाहायला मिळाली बॉलर अनिरुद्धच्या माध्यमातून. धावसंख्या एक न पुढे जाते पाच धावा धावफलकावरती ऑन स्ट्राइक आपण पाहतोय रोशन मोडक हा खेळाडू देखील या वर्षीच्या हंगामामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये कर्तृत्व सिद्ध करावा लागतं. रोशन साठी हा बॉल मगाशी उल्लेख केला मॅन इन फॉर्म रोशन मोडकचा हा तडाखा पाठवला बॉल सीमापार त्यास बिग हिट षटका. अकरा धावा धावसंख्येवरती रोशन मोडक या मॅच मधील सर्वात महत्त्वाची विकेट. बॅकफुटला जात असताना अफलातून फटका आधी आक्रमक नंतर क्लास डी पॉइंटला पाठवला बॉल सीमा पार सहा धावसंख्येसाठी आणखी एक षटका. पहिला षटका मध्ये धावसंख्या आल्या 17 मी मगाशी उल्लेख केला जबरदस्त फॉर्म मध्ये रोशन मोडक आणि त्याचनंतर ते दाखवत असताना दोन बॉल मध्ये दोन षटका 17 धावा पहिल्या षटकामध्ये 44 करायच्या आता करायच्या त्या 27 धावा करायच्या येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता 27 ची गरज आहे. जबरदस्त फटकेबाजी आपण पाहताय आक्रमक आणि क्लास देखील या बॅटिंग मध्ये आपण पाहतोय त्याच दरम्यान 18 बॉल आता 27 ची गरज आहे. चला वर्ड नंबर 2 लगेच मार्गस्थ करा अतिरिक्त वेळ कृपया करून घेऊ नका आजच्या दिवसामध्ये आपण अठरा बॉल मध्ये 27 ची गरज आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये प्रणय स्लॉट मध्ये बॉल स्वीप करायचा होता मनोजला पण इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये फलंदाज इथे मात्र होईल बाद आणखी एक टक्का बावलेल्या टीमला बॅट्समन मनोज हॅज टू डिपार्ट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय धनराज कांबेरे हा देखील हा लीडर फलंदाज वावलेल्या टीम कडून सातत्यानं क्रिकेटच्या पटलावरती आपल्या गावासाठी धावा जमवल्या. 18 बॉल 27 ची गरज होती पहिलाच बॉल विकेट निवृत्ती जाधव यांच्याकडून देखील आपण पाहतोय युट्यूब लाईव्ह वरती शुभेच्छा आल्या त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा कृपया टीमला. आणि त्याच दरम्यान वावलेल्या टीमला देखील शुभेच्छा आल्या नागेश अडक यांच्या माध्यमातून कमेंट्स येत आहेत युट्यूब वरती
आपल्या संघाला खऱ्या अर्थाने सपोर्ट केला जातोय. 18 बॉल 27 ची गरज असताना पहिल्याच बॉल मध्ये विकेट, 17 बॉल 27 ची गरज. धनराजसाठी हा बॉल, आणखी एका मध्ये बॉल, गोल्डन डक, महत्वाचा धक्का लागतो योगेश का धनराज कांबेरेच्या पारीचा मात्र इथे होतो. चौकारांसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइस, रोशन मोडकच्यासाठी हे पारितोषिक आहे. तीन चौकारांसाठी पारितोषिक आहे, रोशन मोडक यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइस. दोन लगातार धक्के ऑन विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज प्रणय बाकुला जात असताना सेन्सिबली पुश केलाय अमोल मोडकनं. रन मिळाल्या बॉल वरती एक ऑन स्ट्राइक पॉइंट पाहायला मिळाला रोशन मोडक. एकच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. तिसऱ्या बॉल मध्ये पहिली धाव या षटकामध्ये जोडली जाते धावफलकावरती. दोन बॉल मध्ये दोन विकेट, तिसऱ्या बॉल मध्ये सन्मान दिला अमोल मोडक. पहिले दोन बॉल मध्ये दोन विकेट आले, एक पार्टनरशिप ची गरज आहे 44 पर्यंत पोहोचण्यासाठी. त्याच पद्धतीने सन्मान दिला बॉल वर. बॉल नंबर 4 बाकुला जात असताना कलात्मक फटका, फुटपर्कचा वापर केला या बॉल वरती रोशन. इथे प्रोटेक्शन अवेलेबल आहे, पॉइंट मध्ये रन मिळते या बॉल वरती. एक एकच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 या धावसंख्येवर. 25 धावा अजूनही करायच्या, इथून 25 धावा जोडायच्या धावफलकावरती. या दोन फलंदाजांवरती खऱ्या अर्थानं मॅच भवितव्य. एक पार्टनरशिप हवी आहे वावलो टीमला. हा प्रखर बॉल हॅमर करत असताना अमोल मोडकचा फटका, आपला डीप स्क्वेअर लेगला पाठवला बॉल, अमोल मोडकचा तडाखा षटका. स्लॉट मध्ये बॉल लागल्या, त्यानं बॉल कन्व्हर्ट केला आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सप्लाई दाखवतोय या बॉल वरती, परंतु रन मिळाल्या बॉल वरती. एक एक चमत्कार धावसंख्या धावफलकावरती 44 पाठलाग करत असताना 26 अंकावरती येणारे 12 बॉल आणि आता 18 धावसंख्येची गरज आहे. दरम्यान पारितोषिक येत आहे लगातार 3 षटकार आणि त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज अदीप कर्णूक यांच्या माध्यमातून. 12 बॉल 18 ची गरज आहे, येणारा प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आदरणीय अदीपजी कर्णूक यांच्या माध्यमातून लावण्यात येत आहे. 12 बॉल 18 ची गरज आहे गोलंदाजी मार्गवरती. सिद्धेश होतोय सज्ज, हे महत्वाचा षटक. या मॅचचा विचार करत असताना क्रुशियल ओव्हर ऑफ दिस मॅच, क्रुशियल मोमेंट वरती सामना 12 बॉल मध्ये 18 करायचा आणि त्या करत असताना हे महत्वाचा षटक. सिद्धेश वरती जबाबदारी ठेवली. आणखी एक यंगस्टर वावलर टीम मध्ये देखील बरेचसे यंगस्टर तुम्ही क्रिकेटच्या पटलावरती पाहत असता आणि यंगस्टरला साथ देत असताना वावलेली टीम एक नवीन स्थितीमध्ये क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहतोय. 12 बॉल 18 करायचा आजच्या या दिवसामध्ये आपण पाहतोय. पुढे सरकलाय तो प्रथम सायंकाळच्या सत्रामध्ये टीम सेकिन चिंचवली, कल्पेश जाधव आणि दिघ्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा
सिक्कीत चिंतवली संघ क्वालिफायर मॅच मध्ये जाऊन पोहोचलाय. त्यानंतर पहिला सत्रातील तिसरा सामना जिंकलाय तो गावदेवी देव नावे टीमने जबरदस्त गोलंदाजी. त्यानंतर या मॅच मध्ये जो जिंकेल तो थेट गावदेवी देवनावेच्या विरोधात खेळेल. बॅक पुढे असताना कट केलाय बॉल, फ्लाइंग एफर्ट परंतु थ्रो अचूक नाहीये. इथे चुकी केली आहे परंतु चुकीचा काहीच फायदा घेत नाहीत फलंदाजांना. त्याच दरम्यान रन दिलेला आहे बॉल वरती. एक एक च्या मदतीने धावसंख्या एकने पुढे जाते. धावसंख्या 27 या धावसंख्येवर. रोशन साठी बॉल स्लॉट मध्ये लॉंग ऑन लॉंग ऑफ च्या मधून साइड स्पिन ला बॉल चाललाय. आतला सीमा पार चार धावसंख्येसाठी रोशन मोडक सहा रेड मार्क चौका. दहा बॉल मध्ये आता 13 धावसंख्येची गरज आहे. अदीप कडू यांच्याकडून 100 रुपये कॅश प्राइज आले आतापर्यंत. आणखी एक षटकार आला तर आणखी 100 रुपये कॅश प्राइज. हवेमध्ये बॉल लॉब करत असताना रोशन मोडकचा पटका फसलाय आणि इथे मात्र जीवनदान दिलंय. जबरदस्त फिल्डिंग साकारत होता बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक परंतु आता या बॉल मध्ये त्याने केली आहे चुकी. रन मिळतील या बॉल वरती पूर्णपणे 1.38 धाव फलकावरती 6 धावसंख्येची गरज आहे. अमोल मोडकच्या बॅट मधून षटकारानं विनिंग षटकार येईल का मॅच मध्ये यावरती देखील लक्ष आहे की सावधान पावित राखून तो सामना पुढे नेण्याचं काम करेल. हाफ ट्रॅकर बॉल हुक करत असताना पाठवला बॉल सीमा पार. आणखी 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा होत असताना हा विजयी फटकायतोय बॅट्समन अमोल मोडकच्या बॅट मधून. कॉंग्रॅच्युलेशन वावलोली टीम आणि त्यानंतर हार्ड लक टीम करबई. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये वावलोली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय टीम गावदेवी देव नावे प्लेअर ऑफ द मॅच.